आई योगाश ए बेटा ये काय बेटा कसं काय नाही गेलं आओ आई तुम्हाला काय सांगू तुमचा तो मुलगा त्याच्यावरती ते दोन मित्र त्या लोकांनी गेल्या वर्षी माझ्याकडून 25,000 घेतले वर्ष झाला तरी दिलं नाही आता तुम्हीच सांगा मी काय करू अरे गण्या त्या लोकांना छोटं काम करायला पण लाज वाटते आता तू सांग काय करायचं छोटं काम करायला लाज वाटते का ठीक आहे तुम्ही थांबा आता बघा मी त्यांना फोन करून कामाला लावतो ओ नो हॅलो संजोग काय फोन कुठे तुझा फोन नाही काय नाही 25,000 दिले ना तू माझे तू एक काम कर तुझ्यासाठी चांगली नोकरी आहे माझ्याकडे ती तू कर आणि मला माझे पैसे देऊन टाक कन्स्ट्रक्शन लाईनला सुपरवायझरची नोकरी आहे सुपरवायझर चांगली पोस्ट आहे तू उद्या डायरेक्ट ऑफिसला माझ्या बोलली 25,000 कुठे दिले ना अजून वर्षभर झाला तुझा फोन नाही काय नाही हॉटेलमध्ये तुला मॅनेजरची नोकरी देऊ मॅनेजर कळालं का शैलेश अरे गेल्या वर्षी 25,000 अजून दिले नाही माझे माझ्या बाईकच्या शोरूममध्ये मॅनेजरची जागा खाली आहे ती तुला देतो मी आणि नोकरीला लाग आणि माझे जे पैसे तू लास्ट टाइम घेतले ना ते सर्व मला देऊन टाक ठीक आहे गोलमाल करून मला लुटलास आणि मजा केली दिवाळी मध्ये आणि आता काय फुगड पाहिजे काय चल काम कर चल मातीची काम कर आता दाखवतो तुम्हाला बरोबर हा बोल रे नाही रे कन्स्ट्रक्शन मध्ये कायला बोलला अरे लक्ष ठेवतोय रे 20-50 जण तर माझ्या हाताखाली काम ए बरोबर कर रे काम कर बरोबर हा ठीक आहे अरे अरे सांभाळायला लागतं ना भाई 20-25 हाताखाली आहे 20-25 लोक हा त्यांनाच ए बरोबर कर रे रे हा ठीक आहे चल हा चल मी बिझी आहे जरा नंतर करतो हा चल काय करत असाल काय माहिती मी इथे दुनियादारी करतोय आता तो मस्त आरामात बसला असेल कारची हवा खात कारच्या शोरूममध्ये हातोर शिंगो मॅ हा इथे काय करतोय अरे हा गणेशदादाला विचारतोय काय गणेशदा कसा आहेस अरे बाबा काय काम काढलं इथे तू आज अरे हा सिंगम आहे एवढा मोठा त्याला इथे कशाला आणलंयस काम करायला आणलं म्हणजे गेल्या दिवाळीला गोलमाल केला ना म्हणून त्याला तिथे मातीत काम करायला लावलं आणि तो शैलेश दादा आणि गोल्डी आहे कोण शैलेश तो काळ्या अरे ते काळ्याला पण तसे हाल केलेत बघ तुला दाखवतो मी चल हे चल रे चल तुला चल अरे गणेश हा बोल ना त्या गोल्डीचं काय आलं रे अरे त्या गोल्डीला मस्त गोल्डी करून दाखवलाय मी एकदम धमाल चल तर तुला दाखवतोय लई मेहनत केली यार आज छावा बनू दे नाही तर माझ्या इज्जतची वाट लागेल तू कुठे काम करतो हा अरे इकडे काय करतोय अरे कन्स्ट्रक्शन मध्ये कामाला आहे मी सुपरवायझर आहे 50-100 पोरं माझ्या हाताखाली कामाला असतात पकवू नको मला पकवू नको मी मगाशी सर्व बघितलंय काय ती रेची काय काय टाकतो काय सर्व घराय मला सांगितलंय चल लवकर 500 रुपये काढ नाही मी त्या कायाला आणि त्या गोष्टी काय काय बोलतोस काय तू अबे येड्या इथे कामाला आहे मी 50-100 कोड हाताखाली आहे माझ्या तुझा उगाच ते करत होता ते काय बोलतात ते गमेल्यामध्ये रेटी टाकत होता होतो
हाँ तूच होता, मी बघितलंय तूच सिंगम आहेस. लवकर 500 रुपये दे ना, तर सांगतो मी त्यांना. वेगी पण त्या काळ्या डेंग्याला बोलडीला सांगू नको. हा घनात आली तर यात तिघांची पण वाट लावली आहे. आता मस्त पैकी एक आयडिया आहे, तिघांकडनं पण पैसे घेतो आणि आपला एन्जॉय करतो. गाडी गुड्डू व्हायची आहे, आरामात हात मार. तुमची दिवाळी कसं चांगलीच साजरी करून केलेलं आहे गेल्या दिवाळीला. मला लुटून मजा केली ना दिवाळी साजरी केली. बघ यांची कशी पुंगी वाजवली मी. या गाण्याच्या गुड्डू व्हायची गाडी. कोणतरी चहा तरी मागवा हो त्याचा. ओ भोले भले चाचा, ये दो चाय तो भेजो, इधर चाय तो भेजो, मेरे को इधर काम कर रहा हूँ मैं. गुड्डू भाई की गाड़ी. एक तर तू घण्या समोर लय छान पडते गेली. कसले 500 मग तुला सांगू का? गोल्डीला आणि त्या सिंगमला दोनशे. अरे यार जाण्यात किती काम करून घेतो, असं जरा आराम करतो नाही तोपर्यंत मजा करतो. अरे बोल्डी झाडा वाटत बसलंय, तू काय केलं? एक बोल्ड काम जरा बघ आता त्याला काय करतो ते. ए गोल्डी आणलं का मी? करतो काम करतो. बघितलं काय त्यांना अशीच काम करायला लावायची कळालं? काय गोलमाल करत असतात ना इकडे तिकडे, त्यांची अशीच लावायची वाट. बरोबर आहे. ते पण साफ कर ना, तो ते पण साफ करतो. तुमच्या बिलच्या साफ कर व्यवस्थित. एक काम करा दोघांच्या बसा, गोल्डी चाय घेऊन येऊ तुम्हाला. गोल्डी एकदा चाय घेऊन येऊ लवकर. हो आणतो आणतो, पाणी प्या पाणी. चाय घेऊन या. बोला बोला काय घेतो काम करतो. 500 रुपये कसले 500 रुपये? सांगू बाला सिंगमला आणि त्या काळ्याला की तू इकडे चाय देतोय सर्वांना, टेबल पुसतो. लवकर 500 काढ. नाही नाही माझ्याकडे नाही. मला माहित ना, तर तुझा भांडा कोडून टाक. मोबाईल द्या मला. चल हे मला नाही माहित. ठीक आहे त्या गणेला तर इथे माझी वाट लावलेली आहे आणि लहान लहान पोरं पण इकडे वाजवायला लागले. असंच करायचं का? मी बघतो मी आता काय. मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये सुपरवायझरचं काम करतो. 40-50 लोक माझ्या हाताखाली असतात. मग अरे आई मी थ्री स्टार हॉटेल मध्ये कामाला आहे मॅनेजर. काम करतो मला माहिती.
आणि आई मी मस्तपैकी एक मोठ्या बायको शोरूमला मॅनेजर आहे मॅनेजर असे भरपूर गाडे आपण विकतो भाडा बिडा मागू नको तुला टाइम टाइमवर भाडा भेटेल तुला बघ दर महिन्याला पाच टाइम टाइम नमस्कार आई तुम्हाला सांगायचं होतं मी तुम्हाला खोटं बोललं तुमची ही पोर आहेत ना त्यातला हा मुलगा आहे ना गाड्या धुतो गाड्या हा मुलगा आहे ना हा मॅनेजर नाही हॉटेलमध्ये हा वेटरची नोकरी करतो आणि हा आहे ना हा सुपरवायझर नाही आहे तिकडे माते असतात ना माते जमिनीला उचलायचं काम तो हा करतो कर्ज फेडण्यासाठी छोट मोठ काम करायला लागत मोठ्या कामाची आस नाही करायची की मोठ काम पाहिजे कर्ज फेडण्यासाठी अशी छोटी मोठी काय पण काम करावे लागतात तेव्हा ते कर्ज फिटत तुम्हाला लाज वाटू नका जाऊ की आम्ही छोटी छोटी कामं करतोय छोटी छोटी कामं करून माणसं मोठी होत आहेत आई भाई मला माफ करा आता कुठलंही काम मला छोटा मोठा समजून नाही करणार जे काम भेटले ते मन लावून मी काम करणार हा बरोबर आहे तू आई मी पण चुकलो याच्या पुढे असं काही करणार नाही जे काम दिलं ते करणार तू काय काम करणार मी तर करतोय ना काम खाली उचलायचा स्ट्रॉंग संजोग आणि आई आणि स्ट्रॉंग संजोग टीम कडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी.